तालुका चिक्कोडी येथील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाला चालू आर्थिक वर्षात 43,55,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना 10% लाभांश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सदाशिव जाधव यांनी संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. जाधव पुढे बोलताना म्हणाले, संघाची पंचवार्षिक निवडणूक होऊन तब्बल 1 वर्ष अधिक कालावधी झाला असून काही संचालक निवडणुकीनंतर अध्यक्ष यांच्या विरोधात जाऊन सभासदांची दिशाभूल करत संघाची बदनामी करण्याचे षडयंत्र चालूच ठेवले. परस्पर उपाध्यक्षाची नेमणूक करून अनेक नेत्यांना भेटून संघाची बदनामी बरोबरच संघातील आर्थिक व्यवहार सुरळीत चालू नयेत यासाठी खटाटोप चालूच ठेवला होता. एवढे आरोप करून देखील काही संचालक अध्यक्षांबरोबर कसलीही चर्चा न करता किंवा कार्यदर्शी यांना कोणतीही कल्पना न देता गेली 4 दिवस झाले ते पुन्हा सभासदांच्याकडून अनधिकृतरित्या सह्या घेत असल्याचे सांगितले. आम्ही मात्र संघात प्रामाणिकपणे राहून संघात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून नियमबाह्य कर्मचाऱ्याने काढलेले कर्ज त्यांच्याकडून पूर्णपणे भरून घेतले असून संघाच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रत्येक वेळेला चांगला निर्णय घेतला असून यामुळे संघाला एवढा नफा झाला असल्याचे ते सांगितले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने संघात संचालक म्हणून नियुक्त झालेले सर्जेराव जाधव बोलताना संघाचा आढावा येताना म्हणाले, संघात 2,219 सभासद असून शेअर भांडवल 2,29,44,000 रुपये असून खेळते भांडवल 30,03,84,000 रुपये आहे तर 7,34,34,000 रुपयांच्या ठेवी संग्रहित केल्या आहेत. संघाच्या वतीने सभासदांना 19,13,87,000 रुपये कर्ज वितरण केले असून ही गुंतवणूक 3,85,75,000 रुपयांच्या केल्या असून सभासदांना 10% लाभांश वितरित करण्यात येत असून सभासदांनी संस्थेत येऊन आपला लाभांश घेऊन जावे असे ते आवाहन केले. प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या चालू आर्थिक वर्षात 43,55,000 रुपयाचा निव्वळ नफा झाला असून संघाची पंचवार्षिक निवडणूक झाल्यापासून काही संचालक अध्यक्षांच्या विरोधात जाऊन सभासदांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. काही दिवसापूर्वी याच संचालकांनी संघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. पण आम्ही काही संचालक, चेअरमन, सेक्रेटरी या सर्वांनी मिळून कामगारांनी जे अनियमित कर्ज घेतले होते त्याची चौकशी करून त्याची वसुलीसुद्धा केलेली आहे आणि सभासदांच्या विश्वासास अध्यक्ष या नात्याने कायमच पात्र राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी संचालक विजय घोसरवाडे, कार्यदर्शी आनंद बामणे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आनंद जत्राटे यांनी केले तर आभार अण्णा जाधव यांनी मानले.